तेव्हा वनदेवता म्हणते, अरे आश्चर्य आहे, वेदानंतरची हे नवीन छंदांची निर्मिती झाली. वनदेवता म्हणतात की त्याच वेळी तिथे ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी वाल्मिकी ऋषींना रामायणाची रचना करा असा आदेश दिला आणि तेव्हापासून वाल्मिकी ऋषी हे रामायणाची रचना करत मग्न आहेत, त्यामुळे आता तिथे अध्ययन करणे शक्य नाही आहे. वनदेवता म्हणतात योग्यच आहे. तेव्हा अत्रे म्हणतात की आता माझी विश्रांती झाली आहे, तेव्हा कृपा करून मला अगस्त्य ऋषींच्या आश्रमाचा मार्ग दाखवा. त्यावरून तुम्हाला समजलं असेल की खरोखर रामायणाची रचनाची निर्मिती कशी झाली, वाल्मिकी ऋषींना ते कसं स्मरण पावलं हे तुम्हाला समजलंच असेल. त्या परिच्छेदावरचे थोडं व्याकरण आणि काही शब्दार्थ आहेत ते बघूया. चित्रम आश्चर्य, आमनयात म्हणजे वेद, अविर्भूत म्हणजे प्रकट झाला, प्रबुद्ध म्हणजे ज्ञानी, रामायण या समास याचे समास कसा होतो, रामायणस्य आयणम, षष्टी तत्पुरुष समास. धन्यवाद.